महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. आज 2 ऑक्टोबर प्रथम विद्यार्थ्यांनी शालेय आवाराची सफाई करून त्यानंतर अरविंद मजलेकर यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ सांगितली. सौ उपाध्ये आणि सौ शोभा शिंदे यांनी यावेळी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचं पूजन केलं. त्यानंतर विद्यार्थ्यांची भाषणही या ठिकाणी झाली. श्रीमती वंदना कांबळे यांनी महात्मा गांधीजी व शास्त्रीजी यांच्या जीवन चरित्रावर त्याचा जीवन परिचय या ठिकाणी विद्यार्थ्यांना करून दिला. हरिबा कोळी यांनी स्वरचित 2 ऑक्टोबर हे गीत गाऊन या ठिकाणी सादर केलं. दरम्यान शिक्षण विस्तार अधिकारी अनिल उमासे यांनी यावेळी भेट दिली. या कार्यक्रमासाठी सुभाष पडोळकर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अजित कांबळे यांनी सूत्रसंचालन केलं. शेवटी संजय माळी यांनी सर्वांचे आभार मानले. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.